पिंडू आओ जय ब्रह्म नाटक अंबर आइकडे आ आ गुंजन गुंजन चल मैं लोग आयो मुना है तू मुना हंगेर पाई तेन पहिले पटन पोसर आती पे तुझे बराबर करू मी पटन पाई दे कुमा काना खुशी एक मास सिंगला था Thank you.
गवर्नमेंट मोबाइल बताइए बताइए बस ठीक है तो तीस फोटो बनो मोबाइल बना तो आज लगाएंगे अन्ना ये इकडे आमचं आंदोलन नदीचा पूल असं आहे की नदीचा पूल आम्ही बरेच वर्ष 72 वर्ष 73 वर्ष होऊन गेले. आमचं गाव मागस राहिलेलं आहे पूर्ण संपूर्ण खेळ म्हणजे आमचं धनोरी पनोरी हे 72 75 वर्ष होऊन राहिले. आमच्या नदीचा पूल कधीच झाला नाही आणि बरेचसे आम्ही आश्वासन निवेदन दिले पालकमंत्र्यांना निवेदन दिलं तसं बच्चू कडू आणि आपले रणधीरभाऊ सावरकर यांना वेळोवेळी आम्ही आमच्या गावामध्ये बोलवून त्यांना आमच्या ज्या मागण्या होत्या आमचं जे निवेदन होतं त्यांच्याबद्दल आम्ही बोललो परंतु त्यांनी आम्हाला आश्वासन देऊन आम्हाला स्थगितच केलं. कारण कितीक वर्ष झाले आम्ही याच्या पाठपुरावा करून राहिलो म्हणून याची दखल कोणीच घेऊन नाही राहिलो. आमचे लेकराज शाळेत जाण्यासाठी धनुरीत जावं लागते किंवा कावशाला जावं लागतं. कावशाला गेलं तर रोड नाही आणि चौट्याला गेलं तर दवाखान्यात जायला नदीला पूर येते. आता 23 तारखेची घटना आहे आमच्या गावातली एक महिला बाळांतीन झाली 3 वाजतापासून पोट दुखून राहिलं होतं आणि पोट दुखता दुखता ती बाई गाडीत टाकली. गाडीत टाकल्यानंतर नदीपर्यंत आणि नदीच्या तिकडेच गावाशेजारीच पाणी भरपूर असल्यामुळे त्याच्यामुळे ते बाई परत घरी नेली गाडीत नेल्यानंतर घरी पोरसूत झाली. नंतर तिची प्रकृती अधिक खालावल्यानंतर तिला पुन्हा नदी बंडीत टाकल्यानंतर 35-30 पोरं घेऊन आम्ही कावशाला गेलो. बंडी फसत नेली आम्ही कावशाला. तिथं नेल्यानंतर आम्ही तिथून आम्ही अकोला ॲम्ब्युलन्स बोलावली अकोल्याहून ॲम्ब्युलन्स बोलावल्यानंतर तिथून आम्ही अकोल्याला नेलं. आमच्या ज्या ह्या मागण्या आहेत ह्या कधी पूर्ण होतील यांना आम्हाला याचा आम्हाला दखल घेणे प्रत्येक अधिकाऱ्यांनी किंवा जे आमचे प्रतिनिधी आहेत यांनी आमची दखल घ्यावी. कारण आम्ही बरेच वर्ष झाले याच काळात अंधारात राहिलेलो आहोत. त्यापूर्वी काय मागण्या आहेत आपल्या? आमच्या मागण्या आहेत पुलाचं बांधकाम आणि कावसा रस्ता आणि गावातील शेत रस्ते पोनोरी शिवारातील शेत रस्ते हे आमच्या मागणी आहेत.